namaskar बीएसएीएफच्या या शृंखलेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आर्बिट्रॉज फंडबद्दल आपण काही इक्विटी फंड्स बघितले काही डेट फंड्स बघितले पण आर्बिट्राज फंड हे हायब्रिड कॅटेगरीमध्ये येतं इक्विटी आणि डेट या दोघांचा समन्वय करून ही एक कॅटेगरी बनत असते आर्बिट्रॉज फंडमध्ये बहुतांश जो समावेश असतो तो इक्विटीचा असतो त्यामुळे याचा टॅक्सेशन टॅक्सेशन किंवा करप्रणाली ही इक्विटी अनुसार होत असते पण नेमकं जाणून घेऊया की आर्बिट्राज फंड म्हणजे काय आणि एका सामान्य गुंतवणूकदाराला आर्बिट्राज फंडचा कसा फायदा होऊ शकतो किंवा त्यात गुंतवणूक करत असताना आपण काय महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायला आर्बिट्राज म्हणजे दोन गोष्टींमधला फरक आणि त्या दोन गोष्टींमधला फरक एका एका स्तरावर घेऊन येणे आणि त्याचा फायदा करून घेणे स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड या संबंधित जर का या विषयाबद्दल बोलायचं झालं तर बरेचदा असं आढळून येतं की कॅश मार्केटमध्ये कॅश मार्केट, मार्केट आणि डेरेवटिव्ह मार्केट हे त्या गुंतवणूकदारांना फार लवकर समजेल की ज्यांना इक्विटी मार्केटबद्दल संपूर्ण माहिती आहे आपल्याला ही माहिती असेल असं गृहीत धरून मी या संज्ञा वापरते आहे की कॅश मार्केटमध्ये बरेचदा आढळून येतं की शंभर रुपये एखाद्या शेअरची किंमत चालू आहे तेच डेरिव्हेटिव्स मार्केटमध्ये फ्युचर्सची किंमत एकशे आठ रुपये चालू आहे असं बरेचदा वाटतं की आपण कॅशमध्ये विकत घ्यावं फ्युचर्समध्ये विकावं म्हणजे आठ रुपयाचा जो फरक आहे तो आपला प्रॉफिट होऊ शकतो तो आपला नफा होऊ शकतो हे करता येतं प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायरी होत असते किंवा ज्याही कुठल्या दिवशी आपल्याला आपला, आपला ट्रेड सेटल करायचा असेल त्या दिवशीची किंमत जर का ती एका एका किमतीवर जर का फ्युचर्स आणि कॅश दोघांच्या प्राइजेस आल्या किमती आल्या तर आपण असं गृहित धरूया की ते एकशे पंधरा रुपये दोघांच्या किमती एका स्तरावर आल्या तर शंभर रुपयाला जे आपण खरेदी केलं आहे त्याच्यामध्ये पंधरा रुपये नफा होईल आणि फ्युचर्समध्ये जे एकशे आठला आपण विकला आहे त्याच्यामध्ये सात रुपये नुकसान होईल पंधरा रुपये नफा आणि सात रुपये नुकसान म्हणजे आठ रुपये जो या दोघांमधला डिफरन्स या दोघांमधला फरक आपल्याला नफा करून घ्यायचा होता बरोबर तोच नफा आपल्याला इथे होताना दिसलेला आहे सो याला आर्बिट्राज अपॉर्च्युनिटी म्हणतात आर्बिट्राजची संधी म्हणतात ती फंड मॅनेजर आपण जोही काही पैसा आर्बिट्रेज फंडमध्ये गुंतवलेला असतो तो अशा प्रकारच्या संधी शोधण्यात आणि त्याला नफ्यात रूपांतरित करण्यामध्ये तो फंड मॅनेजर तो पैसा वापरत असतो आणि आपल्याला नफा करून देत असतो दुसरं एक उदाहरण म्हणजे की दोन महत्वाचे एक्सचेंजेस आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आयपीएफद्वारेच हे सत्र आपल्यापर्यंत येतात आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज बरेचदा असं होऊ शकते की एखाद्या शेअरची प्राइस एका एक्सचेंजवर वेगळी आहे दुसऱ्या एक्सचेंजवर वेगळी आहे जर का एन एस सीत एखाद्या शेअरची प्राइस पंचावन्न असेल आणि एस मध्ये जर का अठ्ठावन्न असेल तर एका ठिकाणून विकत घेऊन दुसऱ्या ठिकाणी विकता येतात आणि क्लेअरिंग सेटलमेंटमध्ये त्या गोष्टी सेटल होऊ शकतात आणि ह्या तीन रुपयाचा नफा आपण कमवू शकतो सो दोन गोष्टींमधला फरक त्याचा फायदा करून घेणं म्हणजे अपॉर्च्युनिटी त्याला एका स्तरावर आणून सो so, अशा प्रकारे संधी आर्बिट्राज अपॉर्च्युनिटी आर्बिट्राज फंडचा फंड, फंड मॅनेजर शोधत असतो आणि आपल्याला नफा करून देत असतो मागील दहा वर्षामध्ये या, या सा 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 फंड साधारण सात टक्के परतावा दिला एवढाच परतावा भविष्यात पण दिला असं काही नाही पण ज्यांना एफ डी पेक्षा थोडासा जास्त परतावा अपेक्षित आहे त्यांच्यासाठी हा फंड कदाचित फायद्याचा ठरवू शकतो याच्यामध्ये कुठली काउंटर पार्टी जोखीम नाही आहे एक्सपेन्स रेशिओचा तुलनात्मक अभ्यास करून आपण हा फंड निवडावा किमान तीन ते पाच वर्ष गुंतवणूक करून थांबायची तयारी असेल तर त्यांच्यासाठी हा फंड आहे हा इक्विटी फंड पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त कंपोजिशन हे इक्विटीचं असल्यामुळे समावेश समावेशाच्या इक्विटीचा असल्यामुळे याची कर प्रणाली ही इक्विटीप्रमाणे होईल आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा पंधरा टक्के आणि दीर्घकालीन दीर्घकालीन भांडवली लाभकर हा दहा टक्के इथे दोन स्टार एक लाखापेक्षा जास्त नफा असेल तर सो so, हे आज आपण इथे अगदी बेसिक बेसिक जाणून घेतलं आर्बिट्राज फंडबद्दल अशाच कुठल्या एका वेगळ्या विषयाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा तुम्हाला आमचे सत्र आवडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे सर्व सत्र इंग्रजी आणि हिंदी भाषेत सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन हे सत्र बघू शकता बीएससी आय पी एफ आणि सेबीला धन्यवाद म्हणायला विसरू नका कारण की ते हे सर्व सत्र आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत आपलं नाव आणि ईमेल ॲड्रेस कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका खूप खूप धन्यवाद